पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. 24 तासांपासून या बिबट्याचा शोध सुरू होता. प्राणी संग्रहालयातील गलथान कारभार यामुळे समोर आलाय. प्राणी संग्रहालय प्रशासनावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहतोय. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून. तुषार, पुण्यामधनं जो बिबट्या फरार झाला होता, जो बिबट्या पळून गेला होता, त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता आपल्या हाती आलाय, काय अपडेट आहे? नक्कीच, काल सकाळी हा जो बिबट्या आहे तो पसार झाला होता आणि हा बिबट्या तो हंपी या ठिकाणावरून आणला होता आणि एकंदरीत त्याला आणल्यानंतरून त्याला प्राणी संग्रहालयात काही वेळ ठेवल्यानंतरून त्याला सोडायचं होतं. मात्र त्याआधीच तो बिबट्या त्या पिंजऱ्यामधून पसार झाला आणि हा जो बिबट्या आहे तो आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. तो पहाटेच्या सुमारास हा बिबट्या कैद झालाय. त्यामुळे पुणेकरांना कुठेही भीतीचं वातावरण पुणेकरांनी बाळगण्याची गरज नाहीये. कारण हा बिबट्या आहे तो कात्रज प्राणी संग्रहालयाच्या हद्दीतच आतमध्ये आहे, त्यामुळे तो बाहेर पडला नसल्याची ही माहिती मिळत आहे. जो ट्रेस झालाय तो याच परिसरात झालाय, त्यामुळे आता दिवसा हा बिबट्या शोधणं कठीण जाणार आहे, तो ट्रेस करणं कठीण जाणार आहे आणि संध्याकाळी नाईटच्या वेळेस हा बिबट्या ट्रेस होऊ शकतो अशी ही प्राथमिक माहिती येथील अधिकारी देताना पाहायला मिळत आहे. अनेक टीम त्याला शोधण्याचं काम करतात, मात्र संध्याकाळी हा बिबट्या लवकर सापडू शकतो असंही त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. सुमारे 3 बिबटे या पूर्ण परिसरात आहेत, त्यातील जे 2 आहेत त्या मादी आणि ही एक हा एक जो पसार झालेला जो बिबट्या आहे तो नर बिबट्या आहेत आणि या 2 मादींकडे हा बिबट्या येऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे त्या पद्धतीने संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचंही पाहायला मिळते. बिबट्या केव्हा सापडतोय त्यानंतरच या प्राणी संग्रहालयात नागरिकांना सोडलं जाईल असंही प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. जी धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एकीकरण कक्षाकडून प्राणी संग्रहालयाच्या अंतर्गत भागात आलेला आहे. सकाळी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचे फुटेजमध्ये तो दिसून आला, परंतु तिथून पुढे मात्र 5 वाजल्याच्या नंतर मात्र तो दिसलेला नाहीये आणि आम्ही त्याचं कॉम्बिंग ऑपरेशन हे चालूच ठेवलेलं आहे. त्याचं सर्च ऑपरेशन चालू आहे. लवकरात लवकर त्याला पकडण्याचे प्रयत्न आमचे आहेत. आमच्यासोबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची टीम आहे, भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे कर्मचारी आहेत. टीम निमळून हे कामकाज आम्ही करत आहोत बिबट्याला पकडायचं आणि आज बिबट्याला पकडण्यात यश येईल असं वाटतं.